त्याप्रमाणे कृती करणारा अंत करून तू द्यावस असे मी तुकडे प्रार्थना करतो. दया तर प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावाने मागितलं म्हणून तू ऐक. आमेन. आज आपण सर्वजण मिळून या पवित्र मंदिरामध्ये परमेश्वराची उपासना करत आहोत, त्याची आराधना करत आहोत. परंतु ज्यावेळेस आपण परमेश्वराची उपासना करत आहोत असं म्हणतो, त्यावेळेस खरी उपासना म्हणजे काय हे आज आपण थोडक्यात त्यावेळेस बघण्याचा प्रयत्न करणार आहोत, समजून घेणार आहोत. खरी उपासना याची व्याख्या पवित्र शास्त्रामध्ये काय दिलेली आहे, पवित्र शास्त्र कशाप्रकारे आम्हाला खरी उपासना करायला सांगते हे आपण ह्यावेळेस पाहणार आहोत. आणि हे पाहणं फार अगत्याचं आहे, फार महत्त्वाचं आहे. कारण ज्यावेळेस सार्वकालिक जीवनामध्ये आम्ही जाणार आहोत, अनंत काळासाठी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर स्वर्गात आम्ही जीवन जगणार आहोत, त्यावेळेस केवळ एकच गोष्ट आम्हाला करायची आहे आणि ती म्हणजे परमेश्वराची उपासना आम्हाला करायची आहे. ती मात्र आमच्यापासून खंडित होणार नाही. अनंत काळासाठी सार्वकालिक जीवनामध्ये परमेश्वराची आराधना आणि उपासना करायची आहे. आणि म्हणून उपासना म्हणजे काय, खरी उपासना काय हे समजून घेणं अगत्याचं आहे. स्वर्गामध्ये संदेश देण्याची गरज राहणार नाही, जसं आज मी तुम्हाला संदेश देत आहे. संदेश आपल्याला पापापासून परावृत्त करण्यासाठी, आम्हाला पश्चाताप करण्यासाठी आपण संदेश देतो, स्वर्गामध्ये ती गरज उरणार नाही. स्वर्गामध्ये प्रार्थना करण्याची गरज उरणार नाही, कारण परमेश्वरासाठी आम्ही प्रार्थना करतो तो आमच्यापासून आज दूर आहे. स्वर्गात आम्ही प्रत्यक्ष परमेश्वराबरोबर त्याच्या संगती जीवन जगणार आहोत, प्रार्थना करण्याची गरज तिथे उरणार नाही. स्वर्गामध्ये स्वार्थ सांगण्याची गरज उरणार नाही, परंतु स्वर्गामध्ये एक गोष्ट नक्की असेल, आम्हाला निरंतर उपासना करायची आहे. आणि म्हणून खरी उपासना काय हे आपण यावेळेस बघण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर खरी उपासना आहे त्याचा अर्थ खोटी उपासना देखील असणार, आणि म्हणूनच खरी उपासना काय हे आपण पाहण्यासाठी उत्सुक आहोत. मग सर्वप्रथम खोटी उपासना काय असते ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. आणि आज जो आपण सुवर्तमान वाचलं त्यामध्ये खोट्या उपासनेचा उल्लेख प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी करतो. ज्यावेळेस ढोंगाने भरलेले शास्त्री परुषी यांना येशू ख्रिस्ताने पाहिलं, येशू ख्रिस्त त्यांच्याकडे पाहून काय म्हणतो, हे लोक ओठांनी माझी उपासना करतात परंतु त्यांचे अंतकरण मजपासून दूर आहे, ते व्यर्थ आपली उपासना करत आहेत. येशू ख्रिस्त त्यांच्याकडे पाहून म्हणतो, हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात खरं, परंतु त्यांची अंतकरण मजपासून दूर आहेत, ते व्यर्थ माझी उपासना करतात. जर आज आम्ही उपासना करत असताना ओठांनी आम्ही परमेश्वराची स्तुती करतो, त्याचा गौरव करतो, त्याचे गीत गातो, त्याचे स्तोत्र वाचतो, मोठमोठ्याने आम्ही त्याची आराधना करतो, परंतु आज ही उपासना करत असताना आमची अंतकरण जर त्यापासून दूर आहेत, सर्व जगी गोष्टीमध्ये आमचे अंतकरण भरकटलेले आहेत, जगीक आकर्षणाला भूलून आमचे सर्व विचार जे जगामध्ये आहेत, प्रभू म्हणतो तुम्ही व्यर्थ उपासना करत आहात. ओठांनी तुम्ही स्तुती करता खरं, पण अंतकरण मजपासून दूर आहेत, ही उपासना व्यर्थ किंवा खोटी उपासना ठरणार आहे. त्या शेवटल्या न्यायाच्या दिवशी हाच प्रश्न कदाचित प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला विचारेल, होय दर रविवारी तू उपासनाला येत होता खरा, पवित्र मंदिरामध्ये येऊन पवित्र बंधू भगिनींबरोबर उपासना करत होतास, पण उपासना करत असताना तुझं अंतकरण भलतीकडेच भरकटत होतं, तुझे सर्व विचार जगिक विचार होते, जगिक आकर्षणाला भूलून त्या ठिकाणी अंतकरणाने न करता तू नुसताच ओठाने माझी उपासना करत होता, संपूर्ण उपासना व्यर्थ किंवा खोटी उपासना ठरणार आहे. आज मी खरी उपासना करत आहे का, अंतकरणापासून उपासना करत आहे का, केवळ ओठांनी बोलत आहे आणि अंतकरण परमेश्वरापासून दूर आहे? आत्मपरीक्षण करूया. मग खरी उपासना काय याची देखील व्याख्या प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला सांगत आहे. योहानकृत सुवर्तमान याच्या चौथ्या अध्यायामध्ये आम्ही गेलो तर आम्ही त्या ठिकाणी पाहतो प्रभू येशू ख्रिस्त एकदा शमरोन प्रांतातून चाललेला आहे, थकला दमला आणि म्हणून याकोबाच्या विहिरीवर बसला. त्या ठिकाणी शमरोनी स्त्री पाणी भरण्यासाठी आली आणि तिच्याशी वार्तालाप करत असताना प्रभू येशू ख्रिस्त त्याशी बोलत असताना तो म्हणतो, देव आत्मा आहे आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने आणि खरेपणाने केली पाहिजे. खरी उपासना कोणती, जी आत्म्याने आणि खरेपणाने केलेली तीच खरी उपासना. आणि म्हणून ज्या ज्या वेळेस आम्ही उपासना करतो त्यावेळेस आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करणं अगत्याचं होतं. प्रभू येशू ख्रिस्त असं का तिला म्हटला, कारण तोपर्यंत आत्म्याचा वर्षाव या भूतालावर झाला नव्हता, तोपर्यंत लोक आत्म्याने आणि खरेपणाने उपासना करू शकत नव्हते. पण ज्यावेळेस पेंटिकॉस्टचा दिवस आला, 50व्या दिवशी तो पवित्र आत्मा सर्वांवर उभारला, आणि त्या दिवसापासून आजपर्यंत
तो पवित्र आत्मा तुमच्या आणि माझ्यामध्ये वास करतो. तुमचं शरीर हे देवाचं मंदिर आहे आणि त्यामध्ये त्याचा आत्मा वास करतो असं पौल आम्हाला सांगतो. आणि म्हणून मग आम्ही उपासना करताना आता आत्म्याने आणि खरेपणाने करणं अगत्याचं आहे. ही खरी उपासना जी आम्ही आत्म्याने आणि खरेपणाने करतो. खरी उपासना करणं म्हणजे काय, यासाठी आपण काही उदाहरणं पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत. आणि ती पाहत असताना, ह्या विषयावर अभ्यास करत असताना, मी असा विचार केला की उपासना हा शब्द पवित्र शास्त्रात सर्वप्रथम कुठे आलाय ते पाहावं, आणि मी पवित्र शास्त्र चालू लागलो. पवित्र शास्त्रामध्ये उपासना हा शब्द सर्वप्रथम कुठे आलाय आणि ते पाहत असताना मला अब्राहमाकडे लक्ष गेलं. अब्राहम 75 वर्षाचा असताना परमेश्वराने सर्वप्रथम त्याला पाचारण केलं. परमेश्वराने त्याला एक आज्ञा दिली. उत्पत्ती याचा 12वा अध्याय आणि पहिलं वचन. परमेश्वर अब्राहमाला म्हणाला, तू आपला देश, आपले नातेवाईक, आपल्या बापाचं घर सोडून मी सांगेन त्या देशात तू जा. परमेश्वर अब्राहमाची परीक्षा या ठिकाणी पाहत होता. जो त्याचा देश आहे, नातेवाईक आहेत, गणगोत आहे, ह्या सर्वांना सोडून त्यांचा त्याग करून मी सांगेल त्या देशात जाण्यास अब्राहम तयार आहे का? ही परीक्षा फार साधी सोपी परीक्षा नव्हती. आज जर परमेश्वराने तुम्हाला सांगितलं, तुम्ही आपलं घरदार सोडून, आपला देश सोडून मी सांगेल त्या देशात जा, आपण लगेच तयार होऊ का? आयुष्यभर कष्ट करून, परिश्रम करून, रात्रीचा दिवस करून, रक्ताचं पाणी करून, जे मी पूंजी साचून जे घर मी बांधलेलं आहे, ते स्वतःचं घर सोडून, माझे प्रियजन सोडून, सर्वस्वाचा त्याग करून परमेश्वर सांगाल त्या देशात जाण्यास माझी लगेच तयारी आहे का? स्वतःकडे आपण आत्मपरीक्षण करून पाहूयात, मी लगेच तयार होईल का? हीच अब्राहमाची परीक्षा होती. कोणती परीक्षा परमेश्वर पाहत होता? जे काय अब्राहमाचं आहे त्या सर्वस्वाचा त्याग करून, अब्राहम सर्वांना त्यागून परमेश्वराची आज्ञा पाळण्यास तयार आहे का, ही त्याची परीक्षा होती. आणि त्यावेळेस अब्राहम त्या परीक्षेत उत्तीर्ण झाला. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे त्यानं आपलं घरदार सोडलं, तो देश त्याने टाकला, आपले गणगोत त्याने सोडले, सर्वस्वाचा त्याग करून, सर्व श्रीमंत धनाढ्य होता हे सर्व सोडून परमेश्वर सांगाल त्या देशात जाण्यास तो तयार झाला. अब्राहम आणि त्या परीक्षेत तो पास झालेला आहे. त्यावेळेस परमेश्वराला संतुष्ट करणारं जीवन किंवा निर्णय त्याने घेतला. नंतर 25 वर्षानंतर 100व्या वर्षी परमेश्वराने अब्राहमाला इसहाक दिला. निसर्गाच्या विरुद्ध जाऊन 100व्या वर्षी परमेश्वर त्याला म्हटला होता, होय तुझपासून मी एक राष्ट्र निर्माण करीन, तू राष्ट्र समूहाचा जनक होशील, तुझ्याद्वारे जगातील सर्व राष्ट्र आशीर्वादित होतील. आणि म्हणून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अब्राहमाने 100व्या वर्षी अब्राहमाला इसहाक दिला. काही वर्ष लोटली, हा इसहाक आता 14-15 वर्षाचा तरुण झालेला आहे. तब्बल 40 वर्षानंतर पुन्हा एक वार परमेश्वर आता अब्राहमाची परीक्षा घेत आहे. परमेश्वराने अब्राहमाला दर्शन देऊन म्हटलं, तुझा पुत्र, तुझा एकुलता एक प्रिय इसहाक याला घे, मोऱ्या देशात तुझा आणि मी सांगेल त्या डोंगरावर तू त्या इसहाकाचं अर्पण कर. पुन्हा एक वार तीच परीक्षा. जे काय अब्राहमाचं सर्वस्व आहे, ज्याच्यावर तो अधिक प्रीती करतो, जीवापाड प्रेम करतो, त्याचा त्याग करण्यास अब्राहम तयार आहे का, हीच परीक्षा 40 वर्षानंतर पुन्हा एक वार परमेश्वर घेत आहे. आणि ही परीक्षा घेण्याकरता त्याला 3 दिवसाचा अवधी दिला, कारण मोर्या देश 3 दिवसावर होता. ताबडतोब तू हे कर असं म्हटलं असतं तर अब्राहम विचारात पडला असता, गोंधळात पडला असता. परंतु अब्राहमाने देवाची आज्ञा मानली. अब्राहमाने इसहाकाला घेतलं, त्याचे काही सेवक घेतले, नौकर घेतले आणि मोर्या देशाकडे निघाला. 3 दिवस त्याच्या मनामध्ये एकच विचार घोळत आहे, मी जे करत आहे ते खरोखर योग्य आहे का? हा कसला परमेश्वर आहे? कोणता जिवंत देव माझी परीक्षा घेत आहे? ज्या परमेश्वराने मला स्वतः अभिवचन दिलं होतं की तुझ्याद्वारे मी सर्व राष्ट्रांना आशीर्वादित करीन, तू राष्ट्र समूहाचा जनक होशील, तुझी संतती आकाशातील तारे आणि समुद्र किनाऱ्यावरील वाळू एवढी मी करेन, त्याच्या अभिवचनाप्रमाणे त्याने मला एक पुत्र दिला खरा, पण आता माझा एकुलता एक पुत्र पुन्हा तो मागत आहे, स्वतःचंच अभिवचन आता तो मोडत आहे. हा पुत्र जर माझा मेला तर त्याचं वचन कसं पूर्ण होणार? हा कसला देव आहे? खरोखर याची आज्ञा मानणं योग्य ठरेल काय? माझ्या सर्वस्वाचा त्याग करणं खरोखर योग्य आहे काय? मी पुढं जाऊ का पुन्हा मागं जाऊ?
मी जर त्याला मारलं नाही त्याचं अर्पण केलं तर काय असं बिघडणार आहे, असे अनेक विचार 3 दिवस तो चालत असताना त्याच्या मनामध्ये घोळत असतील. पुढं जायचं का मागं जायचं, आज्ञा पाळायची का पाळायची नाही, माझ्या सर्वस्वाचा त्याग करायचा का नाही, अनेक विचार ह्या अब्रामाच्या मनात येत असत. परंतु गेला, 3 दिवसाचा प्रवास केला आणि नंतर असं म्हटलेलं आहे, मग 3र्या दिवशी अब्रामाने दृष्टी वर करून ती जागा दुरून पाहिली. त्याला कळालं आता ती जागा आलेली आहे, ज्या ठिकाणी माझं सर्वस्व इसाक याचं अर्पण करायचं ती जागा आलेली आहे. पुढे ती जागा पाहिल्यावर अब्राम आपल्या सेवकास काय म्हटलं हे महत्त्वाचं आहे. ती जागा पाहिल्यानंतर अब्राम आपल्या सेवकास म्हटला, तुम्ही आता ह्या गाढवांपाशी इथेच थांबा, मुलगा आणि मी पलीकडे जातो. मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि काय करतो, मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून तुमच्याकडे परत येतो. उपासना हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये प्रथम ह्या ठिकाणी आम्हाला दिसतो. अब्राम त्या सेवकांना म्हणतो, मुलगा आणि मी पलीकडे जातो आणि देवाची उपासना करून आम्ही पुन्हा ह्या ठिकाणी येतो. देवाची उपासना करण्यासाठी अब्राम चालला, म्हणजे काय करण्यासाठी चालला होता अब्रामासाठी उपासना म्हणजे काय होतं? त्या मोऱ्या डोंगरावर जाऊन, त्या पर्वतावर जाऊन देवाची गीतं गायची, स्तुती करायची, ही उपासना होती काय? ती उपासना आपल्याला अभिप्रेत आहे. उपासना करणं म्हणजे आपण देवाची गीतं गाणं, स्तुती स्तोत्र गाणं, त्याची आराधना करणं, याचा अर्थ उपासना असं आपण समजतो. ती उपासना करण्यासाठी तो चालला नव्हता. मग कोणती उपासना? त्या ठिकाणी जाऊन हालेलुया आणि प्रेज द लॉर्ड असं म्हणण्यासाठी तो चालला होता का? अब्रामासाठी उपासना म्हणजे ती उपासना नव्हती. अब्रामासाठी उपासना म्हणजे काय होतं? होय, तो मोऱ्या पर्वत चढायचा आणि आपलं जे सर्वस्व आहे, ज्याच्यावर तो जीवापाड प्रेम करतो, जो त्याचा जीव की प्राण आहे, त्या इसाकाचं अर्पण करायचं म्हणजे उपासना करायची, हाच विषय अभिप्रेय त्या ठिकाणी ह्या अब्रामाला होता. हाच अर्थ त्याला अभिप्रेत होता. देवाची उपासना करण्याचं म्हणजे काय? माझा सर्वस्वाचा त्याग करायचं, इसाकाचं अर्पण त्या ठिकाणी करायचं म्हणजेच उपासना करायची. ट्रू वर्शिप मीन्स सॅक्रिफाईस. उपासना, खरी उपासना याचा अर्थ काय? जे तुमचं सर्वस्व आहे, ज्यावर तुम्ही सर्वाधिक प्रीती करता, ज्याच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम करता, ते परमेश्वराला अर्पण करणं म्हणजे उपासना. उपासना म्हणजे फक्त 2 तास येऊन इथे गीतं गायचे, शास्त्र वाचायचं, ह्याला उपासना म्हणत नाही. उपासना म्हणजे आपलं सर्वस्व अर्पण करणं, ह्याला उपासना म्हणतात. ही खरी उपासना. 93 पुढं आपण जाऊयात, योबाकडे वळूयात. योबाला उपासना म्हणजे काय अर्थ अभिप्रेत होता त्याकडे पाहूयात. देवाचा सेवक योब, जो सात्विक सरळ देवाला भिवून वागणारा आणि पापापासून दूर राहणारा होता, ज्याच्याविषयी परमेश्वराने सैतानाला म्हटलं, पहा सर्वस्व तुझ्याकडे आहे, तुला पाहिजे तशी परीक्षा घे, त्याच्या जीवाला मात्र हात लावू नकोस. हा योब श्रीमंत होता. त्याच्याकडं 7,000 मेंढरं, 3,000 उंट, 1,000 बैल, 1,000 गाढवी, पुष्कळ नोकर चाकर, त्याला 7 मुलं आणि 3 कन्या होत्या. ह्या सैतानाने त्याच्यावर प्रहार केला. एका दिवसात त्याचे 7,000 मेंढरं जळून खाक झाले, 3,000 उंट खासद्यांनी पळून नेले, बैल आणि गाढवी ही देखील सबई लोकांनी नेली. मोठं वादळ झालं, 7 मुलं आणि 3 कन्याच्या घरामध्ये बसल्या होत्या, जमीन दोस्त झालं, सर्व ठार झाले. आणि ही वार्ता ऐकल्यावर योब रडून कोसळला. तो स्वतः योब गळव्यांनी भरला गेला, नकाशिकापासून त्याला गळवे भरले. अशा परिस्थितीमध्ये योब काय करतो? त्या ठिकाणी असं म्हटलंय, हे सर्व कळाल्यावर, होत्याचा नव्हता तो झाला, श्रीमंत धनाढ्य होता, मुलंबाळं गेली, मालमत्ता गेली, सर्व काय गेलं, मग तो राखेत जाऊन बसला. त्याने आपला जगा फाडला, डोक्याचं मुंडन केलं, भूमीवर पालथा पडला, देवाला दंडवत घातलं आणि त्यांनी उपासना केली असं म्हटलेलं आहे. जोब वर्शिप गॉड. योबासाठी उपासना काय होतं? अब्रामासाठी उपासना म्हणजे जे आपलं सर्वस्व आहे, जे आपलं सर्वात प्रिय आहे, ते देवाला अर्पण करणं म्हणजे उपासना ही अब्रामासाठी होती. योबासाठी उपासना काय होती? आपलं सर्वस्व ज्यावेळेस गमावलेलं आहे, आपल्यापासून निघून गेलेलं आहे,
त्यावेळेस देवाचं गौरव करणं म्हणजे उपासना. याला खरी उपासना म्हणतात. सर्व काय होत्याचं नव्हतं झालं. त्यावेळेस योग काय म्हणतो, होय मातेच्या उदरातून मी नग्न आलो आणि जसा आलो तसाच नग्न पुन्हा जायचंय. देवाने दिलं आणि देवाने नेलं, धन्य त्याचं नाव. याला म्हणतात खरी उपासना. अशी उपासना करायला तुम्ही तयार आहेत का? योगासारखी उपासना की ज्यावेळेस देवाने आमचं सर्व काय नेलेलं आहे, हो त्याचं नव्हतं आम्ही झालेलं आहे, होय आमच्यावर अन्याय होत आहे, जा जुलूम होत आहेत, प्रियजन आमचा विश्वासघात करत आहेत, त्या स्थितीमध्ये देवाचं गौरव करायचं म्हणजे उपासना करायची. या जगिक दृष्टिकोनातून आमचं भारी नुकसान झालेलं आहे, आमचा तोटा झालेला आहे, व्यवसायामध्ये आम्ही बुडालेलो आहोत, काहीतरी गमावलेलं आहे, काहीतरी हरवलेलं आहे, त्या परिस्थितीमध्ये योगासारखी देवाची उपासना करायची, देवाचं गौरव करायचं म्हणजे उपासना करायची. आमची सर्वाधिक प्रिय व्यक्ती देव आमच्यापासून नेऊन गेलेला आहे, देवाकडे ती गेलेली आहे, पोकळी झालेली आहे, शोक सागरात आम्ही बुडवलेला आहोत, त्या परिस्थितीमध्ये देवाचं गौरव करायचं म्हणजे उपासना करायची. ही खरी उपासना आहे. चांगलं करू नाही, वाईटाचा घाला आमच्यावर येत आहे, वाईट पदरात पडत आहे, त्या परिस्थितीमध्ये सुद्धा देवाचं गौरव करायचं म्हणजे उपासना. ट्रू वर्शिप इज टू ऑनर गॉड इन एव्हरी सर्कमस्टन्सेस. योबाला एक गोष्ट माहीत होती, जरी या सर्व गोष्टी माझ्या झाल्यात, भूतलावर माझ्यावर अनेक संकट आलेले आहेत, प्रतिकूल परिस्थितीवरून मी चाललेलो आहे, बिकट प्रसंगात मी अडकलेलो आहे, आजाराने दुर्धर आहेत, मुलंबाळा गेलेले आहेत, तरीही काही गोष्टी बदलल्या नाहीत आणि कधी बदलणार नाहीत. ह्या गोष्टी योबाला देखील माहिती होत्या, आम्हाला देखील माहिती पाहिजे. होय आमच्या वैयक्तिक आणि आमच्या कौटुंबिक जीवनामध्ये, आमच्या मंडळीमध्ये अनेक संकट आले, अडीअडचणी आल्या, आजाराने दुखले आले, घरामध्ये मृत्यू झाला, पेच प्रसंगात आम्ही अडकलो, आर्थिक नुकसान झालं, ह्या सर्व गोष्टी आमचे भोवताली चालू असताना सुद्धा काही गोष्टी अशा आहेत की कधी बदलणार नाहीत, भावी काळामध्ये सुद्धा बदलणार नाहीत. त्या गोष्टी आम्ही त्यावेळेस स्मरल्या पाहिजेत. त्या गोष्टी कोणत्या? परमेश्वर स्वर्गीय सिंहासनावर विराजमान आहे आणि संपूर्ण पृथ्वीचं नियंत्रण त्याच्या हातामध्ये आहे, ही गोष्ट कधी बदलणार नाही हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. काही जरी झालं, मी शोकसागरात आहे, संकटात आहे, पण परमेश्वर स्वर्गीय सिंहासनावर आहे, ती गोष्ट बदलणार नाही. तो आमचा स्वर्गीय पिता आहे आणि तो आमचा आश्रयदाता आहे, ही गोष्ट मागही होते आणि पुढे होणार, ही बदलणार नाही, ह्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही, ही गोष्ट आम्ही त्यावेळेस आठवली पाहिजे. माझी सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये गौरव आणि पुरवणारा परमेश्वर आहे, ह्या बी वचन आम्ही त्यावेळेस आठवलं पाहिजे ज्यावेळेस आम्ही संकटातून जात आहोत, ती गोष्ट कधी बदलणार नाही. माझ्या पापांची क्षमा करायला मला सार्वकालिक जीवन देण्यास परमेश्वर सिद्ध आहे, ही गोष्ट बदलणार नाही, हे आम्ही त्यावेळेस आठवलं पाहिजे. येशूचं द्वितीय आगमन होणार आहे आणि त्यासोबत आम्ही सार्वकालिक जीवन बघण्यास जाणार आहोत, हा विश्वास आम्ही धरला पाहिजे. आणि ह्या प्रतिकूल परिस्थितीमधून जात असताना ह्या गोष्टी तर कधी बदलणार नाहीत, त्यामध्ये आम्ही आनंद केला पाहिजे. याला म्हणतात खरी उपासना करणं. प्रगटीकरणात आपण एक शास्त्रभाग वाचला, होय प्रगटीकरणातलं स्वर्गातलं चित्र योहानाने पाहिलं. परमेश्वर आपल्या सिंहासनावर विराजमान आहे, त्याच्यासमोर 24 वडील बसलेले आहेत. हे 24 वडील या पृथ्वीवर असताना त्यांनी भयंकर त्याग केलेला आहे, देवासाठी आपलं जीवन खर्ची घातलेलं आहे, म्हणून त्यांना मान आणि सन्मान मिळालेला आहे. मग पुढं असं म्हटलं, हे 24 वडील हे भूमीवर पालथे पडले, देवाला त्यांनी नमन केलं, त्याच्या पाया पडले आणि आपला मुकुट काढून त्यांनी राजासनासमोर ठेवला आणि म्हटलंय, सन्मान सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. ही खरी उपासना. हे 24 वडील कोण आहेत? या भूतलावर असताना ज्यांनी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे, मोठ्या कष्टाने आणि परिश्रमाने प्रभूची सेवा त्यांनी केलेली आहे, नवे ते शेवटपर्यंत ख्रिस्तासाठी रक्तसाक्षी झालेले आहेत, एवढा मोठा त्याग केल्यामुळं त्यांना स्वर्गात एक मोठा सन्मान मिळालेला आहे, त्यांना 24 वडिलांना परमेश्वराजवळ जागा मिळालेली आहे. हा एवढा सन्मान गौरव हे मिळालेला असताना हे 24 वडील काय करतात? गुडघ्यावर जातात, परमेश्वराच्या पाया पडतात, त्याला नमन करतात आणि आपला मुकुट, नीतिमत्वाचा मुकुट खाली ठेवतात आणि त्या परमेश्वराला म्हणतात, सन्मान गौरव आणि सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. कशाचं दर्शक आहे? नम्रतेचं दर्शक आहे. जे काय आपण मिळवलं त्याचा त्यांना अभिमान नाही, गर्व नाही, अहंकार नाही. प्रभू आम्ही नम्रतेने हा मुकुट तुझ्या पायापाशी ठेवत आहोत.
कारण सर्व काय तुझंच आहे, याला म्हणतात खरी उपासना. मी प्रभूची खूप मोठी सेवा केली, प्रभूसाठी सर्व आयुष्य जरी खर्च घातलं तरी नम्रतेने कबूल करायचं, प्रभू बलाने नव्हे पराक्रमाने नव्हे पण तुझ्या आत्मेने कार्यस्थिती झालेली आहे, नम्र आणि लीन होणं ह्याला म्हणतात खरोखर उपासना करणं. आणि म्हणून आज आपण पाहिलं, तीन उदाहरणं आपण पाहिले, उपासना करणं म्हणजे काय. अब्रामासारखं जे आम्हाला सर्वात प्रिय आहे, ज्याच्यावर आमचं जीवापाड प्रीती आहे, ते जर परमेश्वराच्या माझ्यामध्ये अडखळ नसेल तर मोऱ्या पर्वतावर आम्हाला चढायचं आहे. आणि आपल्या सर्वस्वाचा त्याग, तुमचा जो इसाक आहे, तुमचा इसाक कोण आहे, तुमचा नवरा किंवा तुमची बायको तुमचा इसाक असेल, तुमची नवरी तुमचा नोकरी तुमची इसाक असेल, तुमचा व्यवसाय तुमचा इसाक असेल, तुमचं प्रॉपर्टी तुमची इसाक असेल, या इसाकाला अर्पण करणं म्हणजे खरी उपासना करणं. सर्वस्वाचा त्याग करून परमेश्वराचं गौरव करायचं, हे उपासना. उपासना म्हणजे काय, योबाकडे आपण पाहिलं, सर्वस्व गेलेलं असताना, सर्व हरवलं, मुलं बाळं गेली, स्वतः आजारे भरलेला आहे, त्यामध्ये देवाचं गौरव करणं म्हणजे उपासना करणं. आणि त्या 24 वडिलांकडे आपण पाहिलं, होय नीतिमत्वाचा मुगुट त्यांना मिळालेला आहे, मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे, परंतु नम्रतेने तो मुगुट त्यांनी काढून ठेवला आणि देवाची उपासना केली. प्रियान, तुमचा मुगुट काय आहे आज आमच्या तरुणींना विचारू द्या. मी फार सुंदर आहे, मी फार देखणी आहे, हा सौंदर्याचा मुगुट तुम्ही घातलेला आहे का? काढून टाका तो मुगुट, खाली ठेवा, नम्राने लीन व्हा आणि देवाची उपासना करा. तरुणांना मला विचारू द्या, मी कर्तृत्ववान आहे, धाडशी आहे, सर्व काही मी करू शकतो, हा अभिमान तुम्हाला असेल तो तुमचा मुगुट खाली काढून ठेवा, देवाची उपासना करून. तुमच्यामध्ये कलागुण आहे, श्रीमंती आहे, सर्व काय तुमच्याकडे असेल, त्याचा अभिमान तुम्ही बाळगू नका, तो तुझा मुगुट काढून ठेवा. आणि म्हणून उपासना करणं म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणं, संकटात देवाचं गौरव करणं आणि नम्राने लीन होणं, हीच खरी उपासना आहे. प्रार्थना करूया. प्रभू, आज खऱ्या उपासनेचा अर्थ तुम्हाला कळवलेला आहेस. जे काय आमचा इसाक आहे प्रभू, त्याचं अर्पण करण्यासाठी आम्ही तयार व्हावं, कारण हीच खरी उपासना आहे. आम्ही सर्व गमावलेलं असताना प्रभू आम्ही तुझं गौरव करावं, त्याचप्रमाणे जे काय आम्ही जगात मिळवलेलं आहे त्याचा अहंकार आणि गर्व न बाळगता नम्रतेने आम्ही कबूल करावं की तूच खरा देव आहेस, तुझ्यामुळेच आम्हाला शक्य झालं. ही खरी उपासना करण्यासाठी आम्हाला प्रत्येकाचं तू सहाय्य कर. धन्यवाद प्रभू येशू ख्रिस्त, याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे.